माननीय शरद पवार साहेबांची आम्ही भेट घेतली आणि काही गोष्टींची सविस्तर चर्चा ही केलेली आहे। त्यामध्ये प्राधान्याने एक आहे की केंद्र सरकारने कृषीचे कायदे जे पास केलेले आहेत त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत विशेषतः शेतकऱ्याला अनुकूल काही गोष्टी त्यामध्ये नाहीत। शेतकऱ्याला मदतीच्या आम्हाला काही निर्णय त्यामध्ये घ्यायचे आहे, राज्य शासनाला घ्यायचे आहे आणि त्या कायद्यामध्ये आम्हाला दुरुस्ती करायची आहे। त्या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे। विशेषतः आपल्याला सांगेल की बाजार समितीचं महत्व पूर्णपणे त्यामध्ये संपलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की व्यापाराला खुलं करत असताना जे काही व्यापारी शेतकऱ्यांकडे येऊन माल खरेदी करणार त्यांच्याकडे लायसन्सची प्रोसिजर त्यामध्ये नाही। तिसरी गोष्ट अशी की शेतकऱ्याची समजा फसवणूक झाली तर त्याला दाद मागण्याकरता त्यांनी उपविभागीय अधिकारी जो महसूल विभागाचा आहे त्याच्याकडे सांगितलेलं आहे। त्याचा फायदा त्याच्यातून मदत होईल असं आम्हाला वाटत नाही। ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्यावर आम्ही चर्चा माननीय पवार साहेबांशी या निमित्तानं केलेली आहे आणि त्यांच्या काही सूचना आम्ही त्यामध्ये घेतलेल्या आहेत। तो कायदा आम्हाला जो काही बदल करायचा आहे आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची आहे तर या अधिवेशनामध्ये 5 जुलैला अधिवेशन सुरू होते आणि पणन विभाग म्हणजे माननीय बाळासाहेब पाटलांचा विभाग त्यामध्ये तो त्या दुरुस्त्या घेऊन तो कायदा करण्याकरता आणणार आहे। दुसरा विषय सुद्धा आम्ही घेतला की त्या बाबतीत आणखी माननीय बाळासाहेब पाटील आपल्याशी बोलतील। एक बँकिंग मध्ये काही बदल केंद्र सरकारने सहकारी बँकिंग मधले बदल केंद्र सरकारने सुचवलेले आहेत आणि ते बदल असे आहेत की सहकारी बँकिंगच संपून जाणार आहे। तिथं सभासदाचं महत्व संपणार आहे, तिथल्या संचालक मंडळाचं महत्व संपणार आहे, चेअरमन सुद्धा बाहेरचा राहणार आहे, सगळ्याला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीची गरज भासणार आहे। सहकारातली बँकिंग संपवणारा कायदा हा केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे। त्याच्या बाबतीत सुद्धा आम्हाला कशा मार्गदर्शन माननीय पवार साहेबांचं आम्ही घेतलंय आणि माननीय कृषी मंत्री महोदय माझ्या समवेत आहेत, माननीय कृषी राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री महोदय विश्वजित कदम जी आमच्या समवेत आहेत, ही सगळी चर्चा आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये विमा हा विषय शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप जीवाभावाचा विषय असतो। त्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले, विशेषतः केंद्र सरकारनंच त्यामध्ये आपला हिस्सा जो असायचा तो कमी केल्यामुळे खूप भार राज्यावर वाढतो आहे, याच्यातून मार्ग आम्हाला काढायचा आहे। तर हे सगळ्या प्रश्नाची चर्चा आम्ही केली कारण माननीय पवार साहेब या विषयामध्ये खूप वर्ष काम करत, आयुष्यभर काम करतायत आणि 10 वर्ष केंद्रामध्ये याच विषयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेण्याकरता म्हणून आज त्यांच्या समवेत बसलो होतो। जवळपास 1 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा त्यांनी आमच्या बरोबर केली आणि मार्गदर्शन केलेलं आहे। परत एक मागणी अधिवेशनामध्ये आपण म्हटलं होतं की कृषी कायदा जो केंद्र सरकारने केलेला आहे त्याच्यामध्ये विरोध करणार राज्य सरकार सुद्धा एक कायदा होते, पण त्यावेळी काही अधिवेशनात काय झालं होतं अपेक्षित पुढच्या पाच जुलैच्या अधिवेशनामध्ये ते आणण्याकरता म्हणूनच ही तयारी चालली। माझे अन्य सहकार मंत्र्यांनी या वर्षावर बोलणं जास्त चांगलं आहे। कायदा जो आपण आणणार आहात तो नवीन कायदा असणार आहे की आहे त्या कायद्यामध्ये राज्याच्या सुधारणा आपण राज्याच्या सुधारणा आम्ही त्यामध्ये करतो आहोत। नाही, याच्यामध्ये आपल्या 1985 काही बदल मार्केट कमिटी ऍक्ट मध्ये केले आणि त्यामध्ये सांगितलं आहे की MSP हे आपण त्याची व्यवस्था बाजार समितीने करण्यात यावी। त्या बाजार समितीचा जो ऍक्ट आपला आहे तो आपण तसाच कायम ठेवतो आहोत। इकडे घ्या वाटतं। हा पणन कायदा जो आहे हा पणन कायदा, या पणन कायद्याच्या अंतर्गत राज्यामध्ये मार्केट कमिटी स्थापन झाल्या आणि त्यामध्ये त्या काळामध्ये एखाद्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाच्या ताब्यामध्ये घेतल्या, काही ठिकाणी खरेदी केल्या आणि त्या ठिकाणी मार्केट कमिटीचं हे जाळं सर्व राज्यामध्ये उभं केलं। आपण पाहिलं असेल की आतापर्यंतच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला हा मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्याची विक्री होती आणि तिथून तो मोठ्या शहरामध्ये अन्य राज्यामध्ये जातो। यामध्ये शेतकऱ्याला एक खात्री असते की माझा जे माझा भाजीपाला आहे, माझे जे शेतीमध्ये पिकणारे जे धान्य आहे
किंवा इतर काही फळं आहेत ही मार्केट कमिटीने आल्यानंतर त्याला दर हा निश्चित मिळेल आणि पैसे मिळण्याची मला गॅरंटी त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे आपण पाहिलं तर या एपीएमसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणे उडाडाळ ही शेतकऱ्यांची चालते. अलीकडच्या काळामध्ये केंद्रानं कायदा हा बदलला आणि कायदा बदलत असताना त्यांनी त्याला असं गोंडस नाव दिलं की कोणताही व्यापारी कोणताही शेतकरी कुठेही खरेदी विक्री करू शकतो आणि त्यामुळे काही प्रश्न निर्माण निश्चित झाले आहेत की बाहेर झालेले जे व्यवहार आहेत त्या व्यवहाराला त्या ठिकाणी व्यापारी निघून जातो त्याला त्या ठिकाणी तो पुन्हा त्या भागामध्ये येत नाहीत किंवा परराज्यामध्ये जातो त्यामुळे अनेकांची लुबाडूक मोठ्या प्रमाणात होती आणि या कायद्यामध्ये काही बदल करण्यासाठी आमची चर्चा सुरू आहे आणि त्यासाठी आम्ही आदरणीय पवार साहेबांना आम्ही मगाशी भेटलो थोरात साहेबांना सांगितलं त्याप्रमाणे आणि त्यामध्ये एक आहे की एपीएमसीची जी पहिली पद्धत आहे ती पद्धत चालू राहणार आहे निश्चित आणि इतर काही आम्ही सूचना काही चर्चा आम्ही त्या ठिकाणी केल्या. एक निश्चित आहे की आपण हा येत्या अधिवेशनामध्ये हा कायदा आपण त्या ठिकाणी संमत करू आणि त्यामध्ये ज्या तरतुदी कराय त्याची चर्चा आमची त्या ठिकाणी सुरू आहे. पवार साहेबांचं या क्षेत्रामधला अनुभव बघता त्यांचे मार्गदर्शन आम्ही या निमित्ताने घेतलं. दुसरा जो बँक रेग्युलेशन ऍक्ट आहे जो आरबीआयनी त्या ठिकाणी हा कायदा लागू केलाय त्याच्या अंतर्गत आता नागरी बँका आणि सहकारी बँकांचं अस्तित्व धोक्यामध्ये आलं आहे त्याची सिस्टीम आहे ती धोक्यामध्ये येते आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सर्व निर्णय घेतला. मी बाळासाहेब थोरात साहेब आणि अन्य सात मंत्री मोदीदा बाळासाहेब कदम सुद्धा विश्वित कदम आहेत ते त्यामध्ये आहेत. आमचे कमिटी आम्ही केलेले आहेत काल आम्ही त्याबद्दल चर्चा केली. बँकिंग क्षेत्रामधले ज्यांचे अनुभव आहेत त्यांचा आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा आता आपल्याला कायदा हा करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्यासाठी कायदा करणं किंवा न्यायालयीन लढाई लढणं अशा प्रकारचे दोन पर्याय त्या ठिकाणी आहेत आणि त्या अनुषंगानं सुद्धा चर्चा ही त्या ठिकाणी सुरू आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या राज्याचा जो सहकार कायदा आपल्या राज्याला कायदा करण्याचा अधिकार निश्चित त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून ही सर्व सहकाराचं जाळं आपण उभं केलं आहे आणि त्याला काही नियम आहेत की साधारणपणे एकदा संचालन मंडळ निवडल्यानंतर 5 वर्ष काम करतं पुन्हा 5 वर्ष निवडणूक होते पण या कायद्यामध्ये असं दिसतं की 8 वर्षाच्या पेक्षा जो संचालक असेल त्याने 8 वर्षाच्या पुढे जास्त काम करायचं नाही. त्याचप्रमाणे जे एकंदर संचालन मंडळाची संख्या असेल त्यामध्ये 51% विविध क्षेत्रामधले म्हणजे बँकिंग क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्रामधले त्यांना त्या ठिकाणी घ्यायचं आणि बँकेचे चेअरमन यांची निवड करत असताना किंवा मॅनेजिंग डायरेक्टरची निवड करत असताना आरबीआयची परवानगी घ्यायची आणि त्याहीपेक्षा दुसरं असं की आपण ऑडिटरची नेमणूक करतो हा अधिकार संचालन मंडळाला संचालन मंडळ ठराव पास करतं आणि पुन्हा जनरल बॉडी पुढे आपण जातो पण आता त्याच्या अगोदर आरबीआयची परवानगी घेतली पाहिजे अशा प्रकारचे काही निर्बंध लादलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आमची चर्चाही त्या ठिकाणी सुरू आहे. देशामधल्या अनेक राज्यांनी या कायद्याला सुद्धा विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. सर कृषी कायद्याबाबत नेमकं फरक काय असेल कारण की अनेक वेळेस यापूर्वी चर्चा झालेली की केंद्राचा जो कायदा त्याच्यामध्ये एमएसपी नाही आहे वगैरे असं सोबत पण नेमकी काय फरक राहतील की जे राज्यामध्ये ते असतील आणि केंद्रामध्ये ते नाही आहे. नाही मुळामध्ये असं आहे की लायसनच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की लायसन कोणी कुठे घेऊ शकतो. आमचं म्हणणं असं आहे की आमची जी यंत्रणा आहे ईआर आहे डीडीआर आहे जॉईंट रजिस्ट्रार यांच्या माध्यमातून ते लायसन त्या ठिकाणी दिले जाते. दुसरं असं की त्यामध्ये समजा काही वाद निर्माण झाला तर त्या शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे जायचं अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यामध्ये त्यांनी तरतूद केली होती. आम्ही असं म्हणतोय की आमची जी आता जी यंत्रणा आहे कारण आपण बघतोय की एपीएमसीमध्ये वांदा कमिटीसोबत त्या ठिकाणी काम पाहतो आणि साधारणपणे 3 दिवसापेक्षा अधिक त्या ठिकाणी पैसे द्यायला उशीर केला तर त्याची तरतूद काय करायची अशा प्रकारच्या काही आम्ही त्यामध्ये समावेश करतो. मार्केट कमिटीचे व्यवहार होतात त्याच्यावर यापूर्वी पण प्रश्न उपस्थित राहिलेले इतके व्यवहार व्यवस्थित होते शेतकऱ्यांचे लुबाडणूक होते. दुसऱ्या बाजूला जर केंद्र सरकार महसूल यंत्रणांकडे लाखी करायची भूमिका असेल तर का आता विरोध असा किंवा ओपन मार्केटमध्ये जाण्याचा विषय आहे की आपण सांगतोय एक तर कृषी मार्केटला ऑलरेडी आपण तो दिलेली मुभा आहे. नाही बघा आपला जो काही मुद्दा आहे शेतकऱ्यांनी त्यांचा माल कुठे विकायचा हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना यापूर्वीच
शेतकरी बांधवांनी त्यांनी कष्टाने पिकवलेला माल कुठे विकायचा कोणाला विकायचा ही काही नवीन बाब नाही। गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण बघितलं तर आता कोकणचा आंबा असेल तो महाराष्ट्रात कुठे विकला जातो देशात कुठे विकला जातो ती पद्धति ऑलरेडी सुरू राहणार आहे। कोण शेतकऱ्याला वाटतं की त्याचा माल बाजार समितीमध्ये नेऊन विकायचा आहे तो तिकडे नेऊन विकतो आहे। काही शेतकऱ्यांना वाटतं की त्याच्या मालाला मिळणारा दर मला अमुक व्यापारी देतो आहे तो त्याला त्याच्या शेतावर पण विकतो आहे। ही गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा ऑलरेडी प्रगतीपथावर आहे। परंतु केंद्र सरकारने त्या व्यापाऱ्याला फक्त पॅन कार्ड फक्त साध्या पॅन कार्डवर तो व्यापारी कोणाकडूनही कितीही रकमेचा माल खरेदी करू शकेल हे जे प्रावधान आहे। आपण बघितलं असेल की आजही नाशिक जिल्ह्यात घ्या अनेक ठिकाणी मग फळबागांचे विषय असतील काही इतर राज्यातून आलेले व्यापारी ते खरेदी करतात एक दोन वेळेस चांगले संबंध मेंटेन करतात आणि नंतरचे चार व्यवहार करून ते पोबारा करतात आणि मग पॅन कार्डवर तुम्ही कुठे शोधत बसणार त्याला। आणि म्हणून शेतकऱ्याला असे जर काही उद्या अवस्था झाली तर त्याला दाद मागता आली पाहिजे आणि म्हणून दिवाणीच्या सोबतच फौजदारी पण प्रावधान आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत आणि त्याला लायसन्सही देण्याची जी काही सिस्टम असेल मग त्याला कदाचित त्याचे नियमावली करत असताना मग त्याचं सॉल्वन्सी असेल काही त्याने त्याचं लायसन्स देण्याच्यासाठी जी काही नियमावली आपण करू त्या नियमावलीच्या माध्यमातून त्याने गेले पाहिजे असे प्रावधान आपल्याला या ठिकाणी करावे लागणार आहे। आपण याच्यात उल्लेख करणार आहोत की केंद्र सरकारचे जे कायदे आहेत ते आम्ही लागू करणार नाही आमच्या ह्या सुधारणा राज्यात लागू होतील असा या कायद्यामध्ये काही उल्लेख असणार आहे नव्या कायद्यात आपण त्या सुधारणा करणार आहोत बरोबर। आमची जी काही उपसमिती आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आदरणीय थोरात साहेब आहेत गेल्या काही महिन्यांच्यापासून आम्ही या विषयावर अभ्यास करतो आहोत। अनेक शेतकरी बांधवांचे जे काही प्रतिनिधी आहेत अनेक संघटना आहेत त्यांचं पण मनोगत आम्ही ऐकून घेतो आहोत आणि या सर्व गोष्टींचा सारांश करून शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत जसं आता थोरात साहेबांनी पाटील साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्याचं पेमेंट ताबडतोबीने मिळालं पाहिजे ठीक आहे किमान 3 दिवसाच्या आत ते मिळालं पाहिजे नाही तर मग ती शेतकऱ्याचं छळ म्हणून संबोधला जाईल आणि त्याच्यावर कारवाई करण्याचं प्रावधान असलं पाहिजे अशा काही गोष्टी अतिशय सविस्तरपणे आम्ही त्या ठिकाणी मांडायला घेणार आहोत। आमच्या या तीन मित्रांचा हा विषय आहे पण अजितदादा अध्यक्ष असलेली कमिटी आहे कृषी कायद्याच्या संदर्भातली आणि इतक्या मोठ्या कमिटी ऐवजी पुन्हा आम्ही स्मॉल कमिटी तयार केली आणि त्याच्यातून याचा अभ्यास आम्ही केलाय करतोय आज त्यामध्येच माननीय पवार साहेबांचं मार्गदर्शन हे घेतलेलं आहे आणि शेतकऱ्याला अनुकूल होईल शेतकऱ्याच्या मदतीला कायदे असले पाहिजे हा त्यामध्ये घेतो आहोत। आणि साधा विषय आहे का केंद्राच्या कायद्यानं जर तक्रार झाली फसवलं गेलं तर त्याने जायचं आणि उपविभागीय अधिकारी किंवा सुद्धा त्याच्याकडे जाऊन हे करायचं त्याच्याजवळ काहीच माहिती नाही कोण ऑफिस कोण व्यापारी आहे काय आहे त्याचं काही पुरावा सुद्धा नाही अशा त्याचं आम्ही ही व्यवस्था करतो। मार्केट कमिटीचं जे रजिस्ट्रेशन असेल तर पूर्ण कागदपत्र असतील पत्ते असतील त्याची काहीतरी जामीन आम्ही घेऊ शकतो काही ना काही व्यवस्था करू शकतो त्याच पद्धतीनं सहकार विभाग सुद्धा ते करू शकतो आणि ज्यावेळेस तक्रार होईल त्यावेळेस सहकार विभागाच्या बाहेरचा जर व्यवहार असेल तर ते सहकार DDR कडे जातील किंवा AIR कडे जातील तिथे सगळ्या त्याची तक्रार शेतकऱ्यांनी नोंदवल्यावर पोलीस स्टेशनला त्या कागदपत्रासह त्याच्या सगळ्या ते पोलीस स्टेशनला केस दाखल होईल म्हणजे याच्यामध्ये एक सिस्टीम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे त्या शेतकऱ्याला फसवलं जाऊ नये म्हणून जी केंद्रानं अजिबात पाळलेलं नाही केंद्राचे सगळे विषय जे असतील शेतकरी कायदा असेल कामगार कायदा असेल किंवा आता सहकारावर घाला घालणारा कायदा असेल हे कोणातरी धनदांडग्याला मदती करता केलेले कायदे आहेत
आमचा प्रयत्न आहे ते त्या जनते करता असला पाहिजे, कामगारा करता असला पाहिजे, शेतकऱ्या करता असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं सगळे निर्णय आम्ही घेतो आहोत. त्याच पद्धतीनं बँकिंगचा विषय माननीय सहकार मंत्री महोदयांनी सांगितला, एक पीक विम्याचा विषय सुद्धा जो आहे स्वतः कृषी मंत्री खूप चांगल्या पद्धतीनं भाग घेत आहेत, राज्यमंत्री महोदय त्यामध्ये आहेत, तो सुद्धा विषय समजून घेण्यासारखा आहे की जो शेतकऱ्याला मदती करता काय करू शकतो आपण, अडचणी तर आहेत आमच्यापुढे तर काय करू शकतो असा प्रयत्न हा चाललेला आहे. कृषी मंत्री महोदयांनी पीक विमा या विषयावर थोडं बोलायला हरकत नाही, म्हणजे समजून सांगा कशा अडचणी झालेल्या आहेत आणि केंद्र सरकारचं धोरण त्यात कसं. आपण बघितलं असेल की पीक विम्याच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाचे जे काही नियमावली गाईडलाईन्स आहेत संपूर्ण देशासाठी त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करतो. साधारणतः मागच्या वर्षाच्या पासून केंद्र शासनाने त्यामध्ये काही विहित बदल केले. पीक विमा हा ऐच्छिक केला, ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा घ्यायचा असेल त्याने घ्यायचा. यापूर्वी आपण बघितलं असेल की कर्ज घेत असताना विम्याची वजावट केली जायची, परंतु आता शेतकऱ्याने जर सांगितलं की मला विम्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही, दोन वेळीचं पत्र दिलं तर त्याच्यातनं त्याला एक्झाम्पशन मिळेल, चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबतच त्याने जे दुसरं प्रावधान केलंय की 30% प्रीमियममध्ये फक्त 12.5% केंद्र शासनाची जबाबदारी, त्याच्यावर जर प्रीमियम गेले तर ते सर्व राज्य सरकारने बघावे आणि तो मोठा आर्थिक भार राज्य सरकारवर येतो आहे. मला वाटतं की एक प्रकारे पीक विम्यातनं कदाचित केंद्र सरकारची ही माघारी आहे की किंवा काय अशा तमागे. तिसरं त्याने केलं की एकदा याच्या निविदा केल्याच्यानंतर 3 वर्षाच्यासाठी त्या लागू राहतील आणि म्हणून आपण बघितलं असेल की चालू वर्षाला हे काही झाकून ठेवण्याचा हा विषय नाही, लपवण्याचा काही विषय नाही. 5,800 कोटी रुपये ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा, आज टोटल रक्कम होत असताना फक्त साधारणतः 800 ते 1,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते आहे. अर्थात त्याही विषयांवर आम्ही नियमांच्या आधारे कायद्याच्या चौकटीत आम्ही जाणार आहोत, त्याचा पाठपुरावा ऑलरेडी आम्ही करतो आहोत, त्याच्यासाठी वारंवार आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. त्याच्यासोबतच ज्या पद्धतीने एनडीआरएफच्या धर्तीवर राज्य सरकारने नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना दिलेली आहे, त्याच धर्तीवर विमा कंपन्यांनी त्या विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशा प्रकारच्या नोटीसेस आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत. परंतु हे सर्व करत असताना दर वर्षाला हे जे काही विषय निर्माण होतात आणि म्हणून एक कॅपिंग सिस्टम असलेलं बीडचं जे मॉडेल आहे पीक विम्याच्या संदर्भातलं, नफ्याला पण एक विमा कंपन्यांना मर्यादा आणि उद्या जर नुकसान झालं तर त्याच्यामध्ये पण एक विशिष्ट जबाबदारी 80% आणि 110%. हे जे काही मॉडेल अतिशय यशस्वी बीडला आज त्या ठिकाणी झालेलं आहे. चालू वर्षाला 5,800 कोटी रुपये जमा होत आहेत, 800 ते 1,000 कोटी रुपये देणार आहोत. याचा अर्थ 5,000 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांच्या घशामध्ये जात आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून यामध्ये काही तातडीने बदल होण्याची आवश्यकता आहे. गेल्या 6 महिन्याच्या पासून आम्ही या बीड मॉडेलचं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतो आहोत. मी स्वतः व्यक्तिगत पातळीवर माननीय केंद्रीय कृषी मंत्री महोदय तोमर साहेबांना भेटलो, राज्यमंत्री महोदयांना भेटलो, सचिव महोदयांना भेटलो केंद्राच्या, त्यांना विनंती केली. 4 महिने झाले. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारला विनंती केलेली होती. मागच्या 10-15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारचं पत्र आलं की आम्ही त्याचा अभ्यास करतो आहोत, त्याला वेळ लागणार आहे. मला वाटतं की राज्य सरकार जर तयार आहे, केंद्र सरकारचाही 12.5% जे काही जबाबदारी ती जबाबदारी त्यांना त्या ठिकाणी संपन्न करायची आहे, तर या चांगल्या मॉडेलला जर परवानगी मिळाली असती. आपण बघितलं असेल की कालच्याही भेटीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये जे काही माननीय पंतप्रधान महोदयांना काही 12 विषयांमध्ये हा पण एक प्रमुख विषय पंतप्रधान महोदयांच्या समोर मांडण्यात आलेला आहे. आम्ही त्याचं वाट पाहतो आहोत की केंद्र सरकारने जर त्याला परवानगी दिली तर त्या बीड मॉडेलची अंमलबजावणी आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. शेतकरी हिताचा, महाराष्ट्राच्या हिताचा, मला वाटतं की सरकारच्या हिताचा तो विषय त्या ठिकाणी असणार आहे. एक कॅपिंग सिस्टम त्या माध्यमातून होणार आहे, तो पण विषय आज आम्ही माननीय
पवार साहेबांच्या समोर ठेवलेला आहे. पण आपण आता जी आकडेवारी सांगितली 2020 जी आकडेवारी होती 5,800 विमा कंपनीने हप्ता जमा केला आणि 824 कोटी रुपये भरपाई दिली. जवळजवळ 5,000 कोटी रुपये विमा कंपन्यांना फायदा झाला. गेल्या वर्षी जी आकडेवारी असताना त्याचं नफा तातडीने निर्णय का होत नाही, कारण याच्यात नफेखोरी विमा कंपन्या करतात आणि शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. या संदर्भामध्ये वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. आयुक्त कृषी, सचिव कृषी आणि मी स्वतः पण संबंधित कंपन्यांच्या 2 वेळेस बैठका घेतलेल्या आहेत, त्यांना सूचना केलेल्या आहेत. यामध्ये फार बारकावे काय मला माहित नाही म्हणून मी काही त्याच्यावर फार भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु मी पाहिलं तर कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा महानगरपालिका या दृष्टीनं काम करत होती आणि वेळोवेळी त्यांनी ते सांगितलंय का आणि जरी कोरोना संकट आहे तर संकटामध्ये लोक आमचे काम करतायत की पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून नुकसान होऊ नये याकरता म्हणून. परंतु अधिकृतपणे शेवटी महानगरपालिका यावर बोलू शकते. नाही, सहकाराच्या जे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आलेला आहे त्या संदर्भात काल एक व्यापक बैठक आदरणीय कॅबिनेट मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की सहकार मोडकळीस करण्याचा कट हा केंद्र सरकारकडनं आहे आणि जो सहकाराचा मूळचा गाभा आहे की सभासद हे सहकार क्षेत्राचे हे मूळ मालक आहेत, त्या सभासदांचा सुद्धा अधिकार काढण्याचा प्रयत्न एक यातून चाललेला आहे. जी ग्रामीण महाराष्ट्राची किंवा जी सहकाराशी निगडीत असणारी अर्थव्यवस्था आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण येतील, म्हणून गांभीर्यपूर्वक याचा विचार करून येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र सरकार आता पुढील कारवाई कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. ते आदरणीय पाटील साहेबांनी सांगितले. कृषी कायद्याबाबतीत जसं सांगितलं तसं 5 जुलैपर्यंत एक व्यापक बदल या विद्यमान कायद्यामध्ये जे महाराष्ट्राच्या पीएमसी ऍक्ट आणि शेतकऱ्यांच्या हिताचे राहतील या संदर्भात आम्ही व्यापक बदल करून हे सादर करू. एक फक्त आता बाळासाहेबांना बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट बद्दल काल आमची चर्चा झाली, आम्ही सगळ्या त्या ठिकाणी बोललो. पण या बाबतीमध्ये राज्यामधल्या ज्या नागरी बँका आहेत आणि जिल्ह्यामधील बँका आहेत या सर्व बँकांशी आम्ही मंगळवारी 7-3 वाजता मी पुण्यामध्ये आम्ही बोलणार आहोत. काही लोक फिजिकल त्या ठिकाणी येतील, काही लोकांना निश्चितच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी त्यांची काही मतं किंवा त्यांची काही सूचना या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ऐकणार आहोत, जेणेकरून आपल्याला हा जो राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा जो कायदा झाला आहे त्या बाबतीमध्ये त्यांचं मार्गदर्शन निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकेल. बातमी मागची बातमी म्हणजे